विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, त्यापैकी तीन जे घटक आहेत ते मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये क्लियर करून सांगितलेले आहेत. आता उरलेले जे घटक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला पाहूया लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे उरलेले जे घटक आहेत त्यांचं सविस्तर विश्लेषण. त्यानंतर बघा जो आहे तो म्हणजे राजकीय घटक. आता राजकीय घटक कोणकोणते आहेत, तर मी अगोदर पण तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक देशाची राजकीय आणि शासन प्रणाली जी असते, म्हणजे राजकारण आणि प्रशासन हा जो भाग आहे इथं मी दिलेला आहे बघा, तर राजकारण आणि प्रशासन यांचा त्या त्या प्रदेशावरती राहणाऱ्या लोकांवरती त्यांचा फार मोठा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा, आपल्या एरियामध्ये असणारा जो नेता आहे तो नेता आपल्या एरियाची किती मोठ्या प्रमाणात भरभराट करतो आहे आणि किती विकास करतो आहे यावरती त्या त्या प्रदेशाचं राजकीय महत्त्व हे असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा भाग जर आपण घेतला तर एखाद्या ठिकाणी जर राजकारण चांगलं नसेल, प्रशासन जर चांगलं नसेल, तर लोक तो प्रदेश सोडतात, म्हणजे प्रतिकूल असेल तर सोडून देतात. आणि जिथं चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत, चांगल्या सोयीसुविधा जिथं उपलब्ध होत आहेत, जिथं राजकारणाचा जास्त भाग येत नाही, सामाजिक जनता ही सुरक्षित राहते, त्या ठिकाणी लोक राजकारण सोडून, प्रशासन सोडून त्या ठिकाणी काय होत असतात, ते आकर्षित होतात आणि अशा प्रदेशामध्ये येऊन राहतात. म्हणजे हा भागसुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक भाग आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर फाळणी वगैरे झाली, त्यानंतर देशाची जी फाळणी वगैरे झाली, त्यानंतर जे हिंदू मुस्लिम लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, तर तो जो भाग आहे म्हणजे देशाची फाळणी होणं असेल, युद्ध असतील, सीमावाद असेल, आता चीनचा भारतचा जो सीमावाद चाललेला आहे तो सीमावाद असेल, असे जे युद्धजन्य परिस्थितीचे जे काही प्रदेश असतील तिथं लोकसंख्या कमी असते. कारण का लोक त्या ठिकाणी राहायला घाबरतात, सुरक्षितता त्यांना कमी प्रमाणात असते त्या ठिकाणी, त्यामुळे लोक तिथून स्थलांतरित होतात. आणि जिथं चांगल्या पद्धतीचं राजकीय वातावरण आहे, राजकारण आहे, त्या ठिकाणी येऊन राहताना आपल्याला दिसतात. त्यामुळं राजकीय घटक हे या पद्धतीनं लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करताना आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आहे बघा तो म्हणजे धार्मिक घटक. आता धार्मिक घटक जे आहेत हे धार्मिक घटक हे धार्मिक स्थळांशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात. आता जिथं धार्मिक स्थळं निर्माण झालेले आहेत अशा ठिकाणी, बघा मी काय म्हणते की जिथं धार्मिक स्थळं निर्माण झालेली आहेत अशा ठिकाणी अनेक व्यवसाय, अनेक उद्योगधंदे सुद्धा जास्त प्रमाणात डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बघा, नागपूर असेल, पंढरपूर असेल, कोल्हापूर असेल, किंवा मक्का मदिना असेल, किंवा अमृतसर असेल, किंवा अजिंठा वेरूळची लेणी असतील, तर त्या ठिकाणी किंवा बालाजी जो आहे, तिरुपती बालाजी तो ते स्थान असेल, तर त्या ठिकाणी काय झालेलं असतं की त्या धार्मिक स्थळाचा परिणाम हा त्या प्रदेशावरती होताना आपल्याला दिसून येतो. आणि त्या धार्मिक स्थळाला जी पर्यटन लोक पर्यटक येतात ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सोयीसुविधा उपलब्ध आहेत का हे पाहत असतात आणि त्या पद्धतीनं त्या त्या प्रदेशाचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळं जिथं धार्मिक स्थळं जास्त डेव्हलप झालेली आहेत अशा ठिकाणी सुद्धा लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. पण जिथं धार्मिक स्थळं आहेत परंतु प्रतिकूल पर्यावरण असेल तर तिथं कमी लोकसंख्या केंद्रित झालेली आपल्याला दिसते. तर ह्या पद्धतीनं धार्मिक घटकांचा एक भाग आपण पाहू शकतो. दुसरं म्हणजे बघा ऐतिहासिक घटक, पुढचा जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक घटक. आता ऐतिहासिक घटक हे सुद्धा धार्मिक घटकाप्रमाणेच जी ठिकाणं ऐतिहासिक वारसा म्हणून लाभली गेलेली आहेत अशा ठिकाणी लोक काय करतात की
लोकसंख्या केंद्रित होऊन त्या ठिकाणी लोक ही राहताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे गडकोट किल्ले जे आहेत, तर सगळ्या गडकोट किल्ल्यांवरती लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात राहतात का? नाही. पण आपण जर विशिष्ट बघितली की पन्हाळा जर बघितला, तर पन्हाळ्यावरती असणारी लोकसंख्या किंवा इकडं ताजमहल जर बघितला, तर ताजमहल ऐतिहासिक आहे, त्या ठिकाणी एकत्रित झालेली लोकसंख्या असेल. कुतुब मिनार बघितला, तर कुतुब मिनारच्या ठिकाणी एकत्रित झालेली लोकसंख्या असेल. म्हणजे जिथं जिथं ऐतिहासिक घटक आहेत, मग ते लाल किल्ला असो किंवा शनिवारवाडा असो किंवा मग गडकोट किल्ले असो किंवा मग वेगवेगळी धार्मिक स्थळं, ही सुद्धा ऐतिहासिकच घटकांच्या अनुषंगानं निर्माण झालेली असतात. त्यामुळं बघा, मी ह्या धार्मिक आणि ऐतिहासिक घटक ह्या दोन्हीला मिळून एक इथं कंस केलेला आहे. आणि हे दोन्ही जे घटक आहेत, हे आपली संस्कृती जपताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळं सांस्कृतिक जो वारसा आहे, तो सांस्कृतिक वारसा ह्या धार्मिक आणि ऐतिहासिक घटकातून पुढे येताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळं सांस्कृतिक वारसा जपणारी जी स्थळं आहेत, धार्मिक आणि ऐतिहासिक अशा पद्धतीची जी स्थळं सांस्कृतिक वारसा जपताना आपल्याला दिसतात, त्या स्थळांच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त केंद्रित होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ऐतिहासिक घटकांना या दृष्टीनं सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर जो पॉईंट आहे, लास्ट बट नॉट लिस्ट अशा पद्धतीनं, तर तांत्रिक ज्ञानाचा प्रसार. म्हणजे बघा, मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की नवीन तंत्रज्ञान. आता नवीन तंत्रज्ञान जिथं विकसित झालेलं आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, आता बेंगलोर जर शहराचं उदाहरण घेतलं किंवा पुणे शहराचं उदाहरण घेतलं, तर हे जे आहे ते आय टी सेक्टर जास्त डेव्हलप झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. किंवा राजस्थानचं जर उदाहरण घेतलं, तर इरिगेशन सेक्टर त्या ठिकाणी जास्त डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो. मग हा जो भाग आहे, हा तांत्रिक ज्ञान, म्हणजे जे काय तंत्रज्ञान आलेलं आहे, मग ते शेतीमध्ये आलेलं तंत्रज्ञान असो किंवा इतर कुठल्या सेक्टरमध्ये आलेलं तंत्रज्ञान असो, जर त्याचा एखाद्या ठिकाणी विकास झाला असेल, तर त्याचा परिणाम हा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. जास्त तंत्रज्ञानाचा विकास झालेली जी स्थळं आहेत, जी ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्या केंद्रित झालेली आपल्याला दिसते. म्हणजे जास्त लोकसंख्या असताना दिसते, पण ज्या ठिकाणी या पद्धतीचा विकास झालेला नाही, टेक्नॉलॉजीमध्ये काही शहरं ही पाठीमाग असतात. शहरांचा भाग सोडूनच द्या, गावाचा जर आपण विचार केला, तर गावामध्ये कमी लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते आणि शहरामध्ये जास्त दिसते, कारण शहरामध्ये टेक्नॉलॉजी जास्त वापरली जाते आणि गावामध्ये कमी वापरली जाते. वापरली जात नाही असं मी म्हणू शकत नाही, गावामध्ये सुद्धा वापरली जाते, परंतु कमी प्रमाणात वापरली जाते. त्यामुळं गावामध्ये राहण्याची जी काही मेंटॅलिटी आहे, ती लोकांची कमी आहे. त्यामुळं गावामध्ये मध्यम प्रकारची लोकसंख्या आढळते आणि शहरामध्ये जास्त प्रकारची लोकसंख्या आढळते. काही ठिकाणं तर अशी आहेत की ज्या ठिकाणी अजिबातच टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही, त्या ठिकाणी अतिशय विरळ प्रकारची लोकसंख्या असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे या ठिकाणी की असे बरेच प्रदेश आहेत की ज्या प्रदेशांमध्ये प्रतिकूल पर्यावरण आहे, की जिथं माणूस राहू शकत नाही, अशा ठिकाणी लोकसंख्या विरळ असताना आपल्याला दिसून येते. मग हे कुठलाही घटक असो, जर तो प्रतिकूल असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असताना दिसून येते, आणि जर अनुकूल असेल तर लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली दिसून येते. त्यामुळं बघा, वाळवंट असेल, दलदलीचा भाग असेल, अतिशय घनदाट जंगलं असतील, किंवा खूप उंच पर्वतीय प्रदेश असेल, किंवा एखाद्या ठिकाणी दहशतवादी भाग असेल, आतंकवादी भाग असेल, किंवा सीमावाद एखाद्या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे, टेक्नॉलॉजीचा अभाव असेल, अशा ठिकाणी लोक जास्त राहत नाहीत. किंवा सामाजिक असुरक्षितता जिथं आहे, जिथं धार्मिक गोष्टींवरती बंधनं घातली जातात, अशा ठिकाणी सुद्धा लोक जास्त केंद्रित झालेले आपल्याला दिसून येत नाहीत. हे सगळे घटक जिथं अनुकूल आहेत, चांगले आहेत, तिथंच लोक केंद्रित झालेली दिसतात, राहताना आपल्याला दिसून येतात.
तर या पद्धतीनं लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक हे कशा कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीनं वितरणावरती परिणाम करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल.